नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेत बघितलं की आपल्या भारतावरचं कर्जही वाढलं, नव्या आर्थिक धोरणामध्ये आपलं भारताचं कर्जही वाढलं आणि जे अनिवासी भारतीय होते त्यांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी या काढून घेतल्या. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उपाययोजना करणं खूप महत्त्वाचे होते. मग आपल्या भारताने काय उपाययोजना केल्या, तर त्या काळात त्यावेळी पी व्ही नरसिंहराव हे आपल्या भारताचे प्रधानमंत्री होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यावेळी अर्थमंत्री होते. मग डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काही उपाययोजना केल्या, त्यामध्ये महत्त्वाचं त्यांनी असं केलं की परकीय गुंतवणुकीवर जे काही निर्बंध होते ते निर्बंध पहिल्यांदा उठवले आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी परवाना पद्धत होती ती 18 उद्योगांपूर्वीपुरती त्यांनी मर्यादित केली. सार्वजनिक उद्योगांमध्ये जो वाढता तोटा होता व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र ही खाजगी उद्योगाकरता खुली करण्यात आली आणि शेअर बाजारावरसुद्धा नियंत्रण आणण्यासाठी 1982 सेबीची स्थापना करण्यात आली. सेबी म्हणजे काय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना त्यांनी केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचेसुद्धा संगणकीकरण करण्यात आलं आणि मंदीचे जे सावट होते ते दूर करण्याला त्यांनी प्राधान्य दिलं. अशा प्रकारच्या योजना डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्या काळी केल्या. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये जी परकीय गुंतवणूक होती ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये जे गहाण ठेवलेलं जे सोनं होतं ते सोनं भारताने परत आणलं आणि देशातील जी भांडवलदार वर्ग होता व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला त्या काळी मिळाला आणि भारतामध्ये अनेक योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात आल्या. त्यावेळी मोबाईल सेवा ही देशभर सुरू करण्यात आली, तसेच उदारीकरण जागतिकीकरण याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये सुरुवात झाली. आता आपण बघूया वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO. आता याचं सदस्यत्व भारताने स्वीकारलं व स्वीकारल्यानंतर या WTOची उद्देश काय होता ते आता आपण बघूया. देशादेशांमध्ये व्यापार खुला करणं, तसेच आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे जे काही भेदाभेद करणारे जे कायदे होते ते कायदे दूर करणं किंवा त्यांच्यावरचे निर्बंध नियम धोरणं ही संपुष्टात आणण्याचं काम केलं गेलं आणि WTOला प्राधान्य देण्यात आलं. तसेच या WTO अस्तित्वात येण्यापूर्वी भारतामध्ये GATT हे अस्तित्वात होतं, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड ही संघटना आपल्या भारतामध्ये होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कार्यरत होती, ती व्यापार नियमामध्ये हिचा उपयोग होत होता. भारतामध्ये WTO संदर्भामध्ये परस्पर विरोधी टोकाची मते होती असे असूनसुद्धा WTOचं सदस्यत्व हे भारताने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताचं प्रमाण हे क्रियाशील झालं आणि आयात निर्यात परकीय गुंतवणूक क्षेत्र शेती तंत्रज्ञान आणि सेवा याच्यामध्ये खूप मोठा विकास हळूहळू सुरू झाला.